नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता विषयाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये विषय बुद्धिमत्ता. बाळांनो, आपला आजचा विषय आहे स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्ता. आणि आपला आजचा घटक आहे, नवीन घटक आहे आपला आजचा, तो म्हणजे, तुम्हाला चित्रावरून कळतो आहे का? चित्र बघा काय आहे ते. घर आहे आणि त्या घराचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे, दिसतं ना? तोच आपला आजचा विषय आहे. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा. इथे पहा चित्रामध्ये हे बाळ आरशात बघत आहे. आरशात त्याला त्याचं स्वतःचं चित्र दिसतं आहे. त्यामुळे त्याला ते जीप काढून दाखवत आहे. हा मुलगा पहा, आरशात पाहतो आहे, तुमच्यासारखाच आहे, तुमचाच एक मित्र. आपण जेव्हा आरशात पाहतो किंवा पाण्यात पाहतो, तळ्याच्या काठी तुम्ही उभे राहिलात आणि स्वच्छ नितळ पाणी असेल, तर जसं ह्या घराचं पाण्यामध्ये चित्र दिसतंय, तसंच तुम्हालासुद्धा तुमचं चेहऱ्याचं चित्र पाण्यामध्ये दिसेल. आरशासमोर उभं राहिल्यावर आरशातही आपल्याला ह्या जसं बाळाचं दिसतं आहे त्याप्रमाणे आपल्याला आपलं चित्र दिसतं. आणि हे जे आरशामध्ये दिसणारं आपलं जे चित्र आहे, हुबेहूब आपल्यासारखंच, तेवढ्याच आकाराचं, हे बाळाचा जेवढा चेहरा आहे तेवढाच चेहरा दिसतो आहे, घर जेवढं आहे तेवढंच दिसते पाहिजे पाण्यामध्ये, बरोबर ना? तर हे जे चित्र दिसतं, आपलं चित्र आपल्याला आरशात जे दिसतं त्याला प्रतिमा किंवा प्रतिबिंब असे म्हणतात. मग हे प्रतिबिंब दिसतं, त्याबरोबर लहान मुलंसुद्धा खेळतात. पहा हे बाळ कसं खेळतं आहे, पहा, दिसतं आहे ना तुम्हाला? मान हलवतं आहे, त्याला कळतं आहे, अरे आपल्यासारखंच कोणतरी आहे. इथे मांजर बघा ह्या आरशामध्ये खेळतं आहे, खेळते की नाही? मग हे मांजर कधीकधी त्याला वाटतं, अरे आपल्याबरोबर खेळायला दुसरं मांजर आलं आहे की माझ्यासारखं दुसरं मांजर आलं आहे. आणि ते मांजर त्या मांजराला मारायला जाते, बघा, जाते ना, आणि फसतं आहे तिथे, त्या आरशाला आपटतं आहे. त्या बाळाला पण त्याचं चित्र दिसतं आहे, प्रतिबिंब दिसतं आहे, आणि ते त्याच्याबरोबर मान हलवतं आहे, हो ना? तर हे जे प्रतिबिंब आहे आरशात दिसणारं, त्याचप्रमाणे हे पहा इथे पाण्यातही प्रतिबिंब दिसतं आहे. हा माणूस इथे उभा आहे तळ्याच्या काठी, स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि तो उभा आहे, त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं आहे, बघा. परंतु तुम्हाला दोन ह्यामध्ये फरक दिसला असेल. आरसा आपण जमिनीवर ठेवलेला असतो, आरशाचं चित्र समोर दिसलं, त्या आरशामध्येच दिसलं, बरोबर. मग पाण्यामधलं चित्र कुठे दिसतं आहे, बघा, पाण्यातलं प्रतिबिंब खाली दिसतं आहे, माणूस उभा आहे त्याच्या पायाखाली दिसतं आहे, बघा, बरोबर ना? आणि त्याचं डोकं जे वर आहे ते डोकं खाली गेलं आहे, पाय खाली आहेत ते पाय वर दिसत आहेत, म्हणजे फरक दिसतो आहे ना. हे जे प्रतिबिंब आहे, ही जी प्रतिमा आहे ती, आणि ती मगाशी जी पाहिली त्यामध्ये थोडा फरक आहे.
आता हे बघा, ही सगळे पाण्यातली प्रतिबिंब दिसत आहेत. जसं आपण रात्रीच्या वेळेला चंद्र दिसत असेल, तळ्याकाठी असेल, तर चंद्राचं प्रतिबिंब पाण्याच्या खाली दिसतं. हा इथे हा पक्षी आहे. पक्षाचे पाय बघा, पाय खाली आहेत, पण पाण्याच्या त्याचं प्रतिबिंबामध्ये पाय वर दिसत आहेत. त्याची चोच आणि डोकं खाली दिसतं आहे. म्हणजे ही प्रतिमा उलट झालेली दिसते, हो ना. तसा या ठिकाणी आता हा कोल्हा बसला आहे बघा. कोल्ह्याची प्रतिमा पाण्यात त्याला दिसते. तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल कोल्ह्याची, कोल्ह्याची आणि सिंहाची. सिंह आला, सिंह म्हणाला कोल्ह्याला, मी तुला खाणार, मी जंगलचा राजा आहे ना, आता तू माझे शिकार आहेस. पण कोल्हा हुशार कोल्हा म्हणतात ना, कोल्हा म्हणतात, सिंह महाराज मला तुम्ही खा, परंतु आपल्या जंगलात तुमचा प्रतिस्पर्धी आला आहे, दुसरा राजा आला आहे जंगलात राज्य करायला. सिंह म्हणतो, हो कुठे आहे तो? त्या विहिरीत लपला आहे. आता विहिरीमध्ये जसं ह्या कोल्ह्याचं प्रतिबिंब दिसतं आहे, तर कोल्ह्याला माहिती आहे की आपलं प्रतिबिंब म्हणजे मीच दिसतो आहे, दुसरं कोणी नाही. पण सिंहाला कळलं नाही. कोल्हा घेऊन गेला सिंहाला विहिरीकडे. तो बघा विहिरीच्या आत आहे, लपला आहे. सिंह ओरडायला लागला, गुरगुरायला लागला. त्याला त्याच्यासारखाच गुरगुरणारा सिंह आतमध्ये पाण्यात दिसला. तो गुरगुरतो आहे, पाण्यातला पण सिंह गुरगुरतो आहे. त्याला वाटलं, हा खरंच माझा प्रतिस्पर्धी आहे. मग सिंहाने पाण्यात उडी मारली त्याला मारायला, आणि सिंह मेला. कोल्ह्याने चतुराई केली, कारण पाण्यामध्ये आपलंच प्रतिबिंब दिसतं हे सिंहाला कळलं नाही. तर हे जे प्रतिबिंब पाण्यातलं कसं दिसतं आहे, खाली उलट दिसतं आहे. मात्र आरशातलं तसं नव्हतं. आरशामध्ये बघा, मांजराचे शेपूट डावीकडे, आपल्याला आरशात उजवीकडे दिसत होते. म्हणजेच यावरून काय कळतं आपल्याला, प्रतिबिंब जे आहे, आपण या चित्रात पण बघूया. या मुलाचा बघा, हा त्या इथे बाहेर जो उभा आहे हा मुलगा आहे ना खरा. त्याचा हा हात कुठला आहे, त्याने वर केलेला हात आहे उजवा, पण चित्रात बघा तुम्हाला दिसतोय डावा. बरोबर, म्हणजे उजवा डावा, उजवा आहे तो डावा दिसतो आहे. डावा हात त्याने कमरेवर घेतला आहे, तुम्हाला इथे आरशात उजवा दिसतो आहे. म्हणजे आरशातल्या प्रतिमेमध्ये आणि पाण्यातल्या प्रतिमेमध्ये फरक आहे ना. आरशातल्या प्रतिमेमध्ये डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल होते, आणि पाण्यामध्ये वर खाली होतं. छप्पर बघा, या घराचं छत आहे ते खाली गेलं आहे, हो ना. यावरूनच काय कळतं, प्रतिमेचे किंवा प्रतिबिंबाचे दोन प्रकार. एक आरशातील प्रतिबिंब, हे जे मुलाचं आहे किंवा ह्या छोट्या बाळाचं आहे त्याला म्हणतात आरशातील प्रतिबिंब. आणि जे घर आहे, ते घराचं चित्र जे आहे ते म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब, जलप्रतिबिंब. असे आपण दोन भाग ह्या घटक 5 शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब. हा आपला पुढील व्हिडिओ असेल. तर तुम्हाला प्रश्न काय असतो की सुरुवातीला एक आकृती दिलेली असते बाळांनो, आणि त्या आकृतीच्या पुढे किंवा खाली दिलेल्या पर्याय असतात, त्यामध्ये प्रश्न आकृतीचे प्रतिबिंब दिलेलं असतं. आरशातील असेल किंवा पाण्यातील असेल सांगितलेलं असतं, आणि त्या पर्यायातून शोधून तुम्हाला आरशातील प्रतिबिंब विचारलं आहे की पाण्यातील प्रतिबिंब आहे, ते योग्य तो पर्याय शोधून त्याचा क्रमांक नोंदवायचा आहे. त्या प्रतिबिंब ओळखणे ही सुद्धा एक क्षमता आहे. आता प्रत्येक प्रकारचं हे जे आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब आहे ते कसं ओळखायचं, त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. बघा आरशातील प्रतिबिंब, ठीक आहे. इथे पण तुम्हाला मी चित्र दाखवलं आहे, पहा आहे ना. हे जे बाळ आहे बघा, ह्या बाळाचा इथे बाहेर बसलेला आहे, ह्याचा हा खाली त्याने धरलेला हात डावा हात आहे, तुम्हाला इथे उजवा दिसतो आहे बघा. त्याने आरशाला टेकवलेला हात उजवा आहे पण डावा दिसतो आहे. त्याचा हा जो डावा कान आहे तुम्हाला उजवा दिसतो आहे बघा. बरोबर ना. म्हणजेच ह्या आरशातील प्रतिबिंबामध्ये बाजूंची अदलाबदल होते, तर त्याचे आपण नियम पाहणार आहोत. तर प्रथम आपण आरशाचं जे चिन्ह असतं, तुम्हाला जे प्रश्न देणार त्यामध्ये आरशाचं चिन्ह काय असणार ते पाहूया. हे बघा, हे आहे आरशाचं चिन्ह, इथे लिहिलं आहे प्लेन मिरर. आरसाचं चित्र, आरशाचं चित्र काढायचं नाही आहे. इथे हा मुलगा आरशासमोर बसला आहे असा आरसा काढायचा नाही आहे.
तर आरसाचं म्हणजे प्रतिबिंब आरत्याचं चिन्ह म्हणजे काय, तर आरसा कसा दाखवलेला असणार तुम्हाला प्रश्नामध्ये त्या आकृतीच्या समोर? तर अशा तिरप्या रेषा असतात. ह्या तिरप्या रेषा एका सरळ रेषेवर, तिरप्या रेषा म्हणजे हा आरसा, हे आरसाचं चिन्ह झालं, ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे ह्या आरशासमोर इथे बघा, ही जी आहे ती प्लेन बाजू, आणि हे जे तिरप्या रेषा आहे ना खडबडीत दिस, तिथं तो जो आहे तो लेप दिलेला भाग असतो, तर त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला प्रतिमा दिसते. आता इथे अक्षर, इथे शब्द लिहिले आहे बघा, इथे तुम्ही आय म्हणजे तुमचा इथे डोळा, तुम्ही इथून बघताय बरोबर, इथून तुम्ही पाहताय, ठीक आहे. हे आहे लिहिलेलं अक्षर फिजिक्स. मग हे आरशाच्या पलीकडे कसं दिसेल? हे पहा असं दिसेल, बरोबर ना. बघा बरोबर काय झालं, डावी बाजू उजवी झाली, उजवी बाजू डावी झाली, त्यामुळे अक्षरं कशी फिरली बघा. आता पी आहे, पीचा हा गोल भाग काय आहे, कुठे आहे, आपल्या डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला गेला. पीची दांडी खाली आहे, ती खालीच राहिली, परंतु कुठे आली, उजव्या बाजूला आहे, ती डाव्या बाजूला आली. सर्व अक्षरं बघा कशी झाली. ही आहे फिजिक्सची आरशातील प्रतिमा. मग त्याबाबत आपण काही नियम पाहूया. आता आरशातील प्रतिबिंब तुम्ही कसं ओळखायचं, काही नियम जाणून घेऊया. इथे हा तुम्हाला दिसतो आहे माणूस, उजव्या हाताने त्याने बोट फुडं केलं आहे, पण तुम्हाला दिसतो आहे त्याचा डावा हात, बरोबर ना. मग हा पहिला महत्त्वाचा नियम आहे की आरशातील प्रतिमेत डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे दिसते. आता हे अक्षर बघा, एक हा बी, हा मध्ये आरसा, हे तुम्हाला म्हटलं मी आरशाचं चिन्ह. मग कसं झालं आहे बघा, बीची दांडी जी आहे उभी ती उजवीकडे गेली आहे, बीची दोन्ही वळणं जी सॉरी दांडी डावीकडे आहे ती उजवीकडे गेलेली आहे, दोन्ही वळणं जी उजवीकडे आहेत ती डावीकडे आलेली आहेत. म्हणजे डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावीकडे दिसते, अक्षर तेवढ्या अंतरावरच दिसतं. आपणही बघा ना, आरशासमोर उभं राहिलं पण तेवढ्या अंतरावरच दिसतो, बाकी अंतर वगैरे त्यामुळे काही बदलत नाही. फक्त डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी होते, एवढंच मात्र. एवढं तुम्ही फार महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. कागदावर आपण काढली आकृती, एका तुम्ही कागदावर लिहा, एकदा तुम्ही हा घरी प्रयोग करून पहा. प्लेन कागद घ्यायचा आणि ती आकृती डावीकडून किंवा उजवीकडून पाठीमागच्या बाजूने पहा, तुम्हाला आरशात कशी प्रतिमा दिसेल ती तुम्हाला त्या कागदावर दिसेल, उलट बाजूने पाठीमागच्या बाजूने. आरशाच्या डावीकडे किंवा उजवीकडे कुठेही चित्र ठेवलं तरी प्रतिमा आपल्याला समजते. म्हणजे उदाहरणार्थ आर आहे बघा, या आरशा दोन बाजूला मी आरसे ठेवलेत, एक आरसा कुठे ठेवला आहे, ह्या बाजूला ठेवला आहे, हा आरसा आहे, ठीक आहे, आणि हा दुसरा आरसा इथे ठेवला. मग प्रतिमा त्याची इथेही दिसेल तिथेही दिसेल, पण शेवटी दोन्ही प्रतिमा सारख्याच असणार आहेत. पहा आता बघा, ही ह्या बाजूला ह्या आरशातनं प्रतिमा दिसली बरोबर, त्यामुळे आरशाचं हे जे सॉरी आरचे वक्र ह्या बाजूला आले आणि आरची रेषा जी डावीकडे आहे ती उजवीकडे गेली. इथेसुद्धा आरसाच आहे ना, त्यामुळे इथेही तेच होणार. रेषा बघा इथे आली आणि हे दोन्ही ह्या बाजूला गेले, म्हणजे डावीकडे उजवीकडे कुठेही वस्तू ठेवली तरी त्याची प्रतिमा आपल्याला दिसते. हां, आणि ही खूण जी आहे ती आरशातील प्रतिबिंब दर्शवते. ही आरशासाठी ही खूण आहे कळ, आणि ह्याच्या पलीकडे आरशाचं तुम्हाला प्रतिबिंब असणार आहे. प्लेन बाजूला नाही बघा, प्लेन बाजूला वस्तू बघा, आणि जी खडबडीत बाजू आहे ना तिथे त्या बाजूला तुमची प्रतिमा आहे त्या वस्तूची, ठीक आहे. हे काही नियम आहेत बघा. या ठिकाणी सर्व इंग्रजी अक्षरं आहेत कॅपिटल आणि स्मॉल, ती कशी दिसतात आरशामध्ये तुम्हाला इथे चित्रात दाखवलं बघा. ए कसा दिसेल बघा, ए जो आहे, काही अक्षरं अशी आहेत की ती प्रतिबिंब नंतरसुद्धा तशीच दिसतात, त्यातला ए आहे. बी बघा, बी उलट होतो, सी पण उलट होतो, डी उलट होतो, ई उलट होतो, एफ उलट होतो, म्हणजे बाजूंची अदलाबदल. एच मात्र तसाच राहिला आहे पहा, आय पण तसाच राहिला आहे, जेची अदलाबदल झाली आहे, केची झाली आहे, एलची झाली आहे, एमची झालेली नाही. म्हणजे काही अक्षरं तशीच, म्हणजे आकार त्यांचा असा असतो की उलट जरी केला म्हणजे डावी उजवी बाजून अदलाबदल तर तशीच दिसतात. हे अंक आहेत, अंकामध्ये सुद्धा फरक पडतो. फक्त आठ, इंग्रजी आठ जो आहे तो आणि शून्य यांची प्रतिबिंब तशीच दिसणार आहेत पहा, आठ आणि शून्य. काही आकृत्या असतात, म्हणजे तीन प्रकार असतात तुम्हाला आरशातील प्रतिबिंब असू दे किंवा जल प्रतिबिंब, अक्षर, अंक आणि आकृत्या. काही आकृत्या दिलेल्या असतात, क्वेश्चन फिगर इथे बघा चित्र दाखवलं आहे ना,
आणि हे जे डॉलसारखं दाखवलं आहे बघा, त्यांच्या डोक्यावर टोपी आहे. नंतर त्याचा हा जो कान आहे तो उजवा कान आणि हा डावा कान, बरोबर. उजवा कान काळा आहे, डावा कान गोल भरलेला नाही आहे, रिकामी गोल आहे. बाकी डोळे आणि तोंड समान आहेत, त्यामुळे ते तसंच राहणार आहे. मग आरशातील प्रतिबिंब कसं असेल? एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, आरशातील प्रतिबिंबामध्ये डावी बाजू उजवी एवढाच बदलतो, उजवी बाजू डावी, डावी उजवी, वर खाली होत नाही. डोकं वर आणि वरचं डोकं खाली, पा खालचे पाय वर, कशामध्ये होतं? पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये, मग असे आपण पाहिलं. त्यामुळे तुम्हाला जे पर्याय दिलेले असतात, आता ह्या चित्राचे मी पर्याय दिले, त्यातून आधी पर्याय कट पद्धत वापरायची. कशी कट पद्धत वापरायची? आपण आरशातील प्रतिबिंब शोधतो आहे, मग लक्षात ठेवा त्याच्यामध्ये टोपी वर खाली होईल का? नाही ना. म्हणजे तीनमध्ये बघा टोप्या खाली दाखवल्यात, म्हणजे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत, कारण ते पाण्यातील प्रतिबिंबामध्ये होतं तसं. मग आपला आरशातील प्रतिबिंब आहे, आरशातील प्रतिबिंबामुळे टोपी वरच राहणार, पण डाव्या बाजूचा जो कोन आहे तो उजवीकडे जाणार, पहा इथे, है ना. डाव्या बाजूचा काळा कान उजवीकडे गेला, पहा. उजव्या बाजूचा जो सफेद कान आहे किंवा न भरलेला तो उजवीकडे आला. मी ह्याचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2. कळलं तुम्हाला? म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, आरशातील प्रतिबिंबामध्ये वर खाली झालं असेल तर ते कट करून टाकायचे. तसं ते खाली बघा, घर दाखवलं आहे ना, आणि घर आणि घराच्या वरती हा झेंडा आहे बघा, इथे बाजूला एक असं हे आहे, भिंत आहे. कुठलं असेल ह्यातलं? पहिलं तर हे दोन खाली गेले झेंडे, ते कट करायचे, कारण ते पाण्यातील प्रतिबिंबाचे चित्र आहेत. मग उरली कुठली दोन, त्यातून आपल्याला निवडायचं आहे. उरली कुठली असणार चित्र? हा झेंडाचं टोक जे आहे ते उजवीकडे आहे ना, ते डावीकडे होणार प्रतिबिंबामध्ये. आता इथे उजवीकडेच ठेवलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. बाकी खालचा घराचा भाग सेम आहे, त्याच्यात बदल होणार नाही आहे. ही जी भिंत आहे ती काय आहे? डावी. ही भिंत जी आहे ती डावीकडे आहे, ती उजवीकडे जाणार, ती गेली आहे. परंतु झेंड्याचं जे टोक आहे ते डावीकडे जाणार, ते गेलं नाही आहे. म्हणजे पहिली आकृती चुकीची आहे, तिसरी आकृती बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी क्षमता जी आहे ती नीट चित्राचं पारख करून तुम्हाला प्रतिबिंब ओळखता आलं पाहिजे. त्यामध्ये हे तीन प्रकार तुम्हाला मी सांगितले, अंक, अक्षरे आणि आकृत्या. कळलं तुम्हाला? अजूनही काही आपण नियम पाहूया. काही अक्षरे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, अक्षरे आणि काही अंक पण आहेत 8 आणि 0, जे आरशात मूळ प्रतिमेसारखेच दिसतात. उदाहरणार्थ एम हे अक्षर बघा, हे आरशासमोर मी ठेवलं आहे, ठीक आहे. आरशाची ही जी प्लेन बाजू असते आणि खडबडीत बाजूच्या मागे प्रतिबिंब असतं, कळलं. मग एमचे प्रतिबिंब कसं दिसणार आरशामध्ये? पहा बरं, ही बाजू उजवी डावीकडे गेली आणि डावी उजवीकडे गेली तर तेच सेम आहे, हो ना. म्हणजे काही अक्षरं जी आहेत, एमची जी प्रतिमा जी आहे तशीच दिसते. अशी 11 अक्षरं आहेत, पहा इथे ही अक्षरं दाखवलेत मी. त्यांच्या मग आता आरशामध्ये प्रतिमा कशी दिसणार? पहा, ए तसाच दिसणार, एच आय एम ओ टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय, ही अक्षरं लक्षात ठेवा. हे 11 अक्षरं जी आहेत त्यांचे आरशातील प्रतिबिंब सारखेच दिसतात. तर हे काही नियम होते. इथे पहा, या ठिकाणी तुम्हाला काही आकृत्या व अक्षरं यांचं आरशातील प्रतिबिंब कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. चला आपण पाहूया कशा आकृत्या आहेत त्या. बघा, इथे तुम्हाला फक्त एक गोल आणि उभी रेषा दिसते, त्यामुळे तिची आरशातील प्रतिमा तशीच दिसणार आहे, ठीक आहे. आता त्यालाच काही भाग जोडलेत बघा. आता ह्या रेषेला इथे समजा माणसाचा एक पाय आणि हात असं दाखवलं, त्यामुळे त्याचं प्रतिमेमध्ये काय झालं बघा, उभी दांडी तशीच राहिली, परंतु हा हात पाय आणि हात जो डाव्या बाजूला होता म्हणजे ही जी रेषा आहे ती उजव्या बाजूला गेली. नंतर मग इथे अजून थोडेसे वक्र आकार दिले, ते सुद्धा त्यांच्या पण बाजूंची अदलाबदल झालेली आहे. लक्षात ठेवायचं, इथे बाजूंचीच अदलाबदल झालेली आहे. पुन्हा आता तोच आकार जो आहे त्याला ॲरो दिला आणि थोडीशी त्याची डायरेक्शन चेंज केली आहे, बदलली आहे. मग त्यामुळे अशी जी रेषा आहे ती आरशाच्या प्रतिमेत अशी झाली आहे बघा, डावीकडची बाजू उजवीकडे गेली आहे. आता त्याचा माणूस तयार केला आहे, पहा. बघा, माणसाचा हात तिरपा आहे की नाही, एक हात वर आहे, डावा हात तो उजव्या बाजूला गेला आहे बघा वर, आणि जो खाली जो हात आहे उजवा तो इथे डाव्या बाजूला गेला आहे. त्याचप्रमाणे पायसुद्धा इथे या माणसाला उलटा केला आहे, त्याचप्रमाणे त्याचं डोकं खालीच आहे. म्हणजे इथे एक लक्षात ठेवा,
आरशातील प्रतिबिंब म्हणजे पाय आणि डोकं जे आहे ते वर खाली होत नाही, जे पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये होतं, त्यामुळे जर खाली जे आहे तो मग खालीच राहणार, फक्त बाजूंची अदलाबदल होते. आता हा माणूस पूर्ण तिरपा उभा केला आहे बघा, तो एका ठराविक पोझिशनमध्ये उभा आहे पहा, त्याचप्रमाणे त्याचं जी प्रतिमा आली आहे बघा, तिरपी आली आहे, हात वर आहे तो डाव्या बाजूचा, सॉरी डाव्या बाजूचा उजवीकडे गेला, उजवीचा डावीकडे गेला आहे, त्याचप्रमाणे पायसुद्धा. तसंच इथे खाली काही अक्षर आहेत बघा, प लिहिलं आहे. प लक्षात ठेवायचं, आरशाजवळ जो भाग आहे तो आरशाजवळच राहणार. पची जी उभी रेघ आहे ती आरशाजवळ आहे, आणि वक्र भाग आहे तो आरशापासून लांब आहे, तो लांब गेला आहे. र ह ही वेगवेगळी अक्षरं आणि चिन्ह यांची जी प्रतिमा जी असते ती तुम्हाला कशी दिसेल ती या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आपण काही प्रश्न निवडूया आणि त्या प्रश्नांतून चित्र कसं शोधायचं हे आपले तुमची कला आपण या ठिकाणी पाहायची आहे. खालील प्रश्नात प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृती व आरसा दाखवला आहे. तर प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा दर्शवणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आताच आपण पाहिले तीन प्रकार आहेत, अक्षर, अंक आणि आकृत्या. तर आपण पहिला प्रकार घेऊया अक्षर, त्यातला पहिला प्रश्न पहा मी तुम्हाला काय दिलं आहे. तुम्हाला मी या ठिकाणी एक अक्षरांचा तयार झालेला शब्द दिला आहे बघा, सन SUN आणि आरसा दिला आहे बाजूला. आरसा तुम्हाला दिलेला असेल, आरसा असेल तो नेहमी लक्षात ठेवा, ह्या बाजूला किंवा त्या बाजूला असेल. आणि जर पाण्यातील प्रतिबिंबासा तर खाली दिलेलं असतं. आता याचे जे आहेत प्रतिमा कोणती दिसेल, हे चार पर्याय दिलेले आहेत. ह्या चार पर्यायातून तुम्हाला निवडायचं आहे. तर कोणता पर्याय असेल पहा, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आपल्याला दिले अक्षर काय दिलेलं आहे, आपल्याला शब्द दिलेला आहे सन. हा बघा इथे सन आहे ना, मग आता काय होणार आरशामध्ये, एस जो आहे तो आधी प्रथम म्हणजे असा आरसा आहे, एक लक्षात ठेवा है ना, SUN बरोबर. हा असा आरसा आहे तर एस या ठिकाणी दिसेल बरोबर, पण एस या ठिकाणी कसा दिसेल, तो असा दिसेल नाही का, म्हणजे मला नीट काढता आला नाही आहे, असा यू दिसेल. आणि एन कसा दिसेल, एनची जी काठी आहे ही जी आहे पहिली ही जी उभी काठी आहे खालच्या दिसेला ती आधी दिसेल बरोबर, मग तिरपी काठी दिसेल आणि मग उभी काठी दिसेल. प्रत्येक अक्षर आपण काढून बघायचं आहे. तुम्हाला सोपी आयडिया काय, तुमच्याकडे घरी छोटा आरसा असेल तर काय करायचं, ते जे अक्षर आहे आपला प्रश्न अक्षर त्या अक्षराजवळ ठेवायचा आरसा. आणि तुम्हाला मग सांगितलंच कागद पेन कागद घ्यायचा आणि कागदावर लिहायचं आणि उलट्या बाजूने बघायचं तर तुम्हाला आरशातली प्रतिमा दिसते. तर ह्या अक्षराजवळ तुम्ही असा आरसा धरलात, असा आरसा धरलात तर तुम्हाला त्याची जी प्रतिमा आहे खरा आरसा, हां काय, तर इथे मी खरा आरसा नाही दाखवू शकत तुम्हाला, तर तुम्हाला त्याची प्रतिमा दिसणार. आता हे तुम्ही म्हणजे नक्कीच घरी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी, परीक्षेला का तुम्हाला आरसा नेता येणार नाही आहे, मग परीक्षेला आपण तर्काने शोधायचं आहे की कुठलं असेल चिन्ह. पहिलं एस तुम्हाला म्हटलं, आधी एक लक्षात ठेवा, उजवी बाजू डावीकडे होते अक्षराची बरोबर, म्हणजे एसची किंवा यूची किंवा एनची, यू तसाच राहिलं आहे, पण जे डा अक्षर जे आरशाजवळ आहे ते आरशाजवळ दिसणार की नाही, म्हणजे एस आरशाजवळ आहे तो आरशाजवळ दिसणार आहे बरोबर ना, म्हणजे ह्या बाजूला. तर पहिला एस दिसणार, मग यू दिसणार, मग एन दिसणार. मग पहिले चुकीचे कुठले असतील ते आधी तुम्ही कट करायचे, कुठले चुकीचे असतील, तर NUS दिसलं पाहिजे, SUN दिसतं आहे म्हणजे ते चुकीचं आहे, SUNवाले चुकीचे आहेत बरोबर ना. मग कुठला असणार पर्याय, इथे आपल्याला पर्याय कळलेला आहे. तर मी तुम्हाला वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. कोणता पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 बघा, मी वरती तुम्हाला काढून दाखवलंच होतं त्याप्रमाणे आहे ना बघा, पर्याय क्रमांक 3 आहे ना, एस जो आहे तो आरसा इथे असले बघा, आरसा इथे आहे ना, त्यामुळे इथे हा असा आरसा आहे तुमचा चित्रात दाखवला, त्यामुळे एस इथे दिसणार आहे बरोबर. उलट असा यूमध्ये काही बदल नाही झाला, आणि एनची पहिली काठी खाली नंतर तिरपी आणि दुसरी काठी वर,
तर मी असा तुम्हाला SUN दिसणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला मी झ हे अक्षर दिलं आहे बघा, मराठी अक्षर झ, आणि त्याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे कोणतं असेल. तुम्हाला बाळाने मगाशी मी एक सांगितलं की पर्याय बघा, आरशातील प्रतिबिंबामध्ये पाण्यातील प्रतिबिंबांची चित्रंही असतात, त्यामुळे ती तुम्ही वजा करायची आहेत. कळलं? म्हणून प्रश्न नीट वाचायचे. परीक्षेला इथे आपण फक्त एक भाग घेतो आहे, परीक्षेला प्रश्न मिक्स असतात. प्रश्नात वाचायचं आरशातील प्रतिमा आहे की पाण्यातील प्रतिमा आहे, त्यामुळे इथे तीन पर्याय आपोआपच कट होणार आहेत आणि एक तुमचं उत्तर असणार आहे. तुम्ही सांगायचं आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुम्हाला कळलंच असेल बाळांनो कसं. बाकी तिन्ही पर्याय बघा, उलट म्हणजे झची जी रेषा आहे ना, वरची रेषा आपण अक्षरावर रेषा मारतो, ती रेषा खाली दाखवली आहे बघा, है ना. ही जी रेषा आहे ती खाली दाखवली आहे. तिन्ही पर्याय इथे पण, इथे पण, इथे पण, याचा अर्थ ते पाण्यातील प्रतिमा दाखवल्या आहेत. आपल्याला आरशातील प्रतिमामध्ये वरचा भाग खाली येत नाही, त्यामुळे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लायन तुम्हाला दिलं आहे, आणि लायनचं तुम्ही काय करायचं आहे, आरशातील प्रतिमा शोधायची आहे. बघा बरं, नीट लक्ष द्या. ज्यामध्ये एल उलट झालं आहे त्या किंवा ते पर्याय तुम्ही कट करायचे आहेत. बघा कुठल्या ह्यांच्यामध्ये उलट झालं आहे. बघा इथे बघा, एल जो आहे आरशासमोर तुम्हाला कसा दिसणार आहे, एलची ही बाजू जी आहे ती बाजू डावीकडची उजवीकडे जाणार, आणि हे उजवीकडचं डावीकडे, म्हणजे एलचा जो दांडा असा आहे ना तो काय होणार आहे, असा होणार आहे. बरोबर, असा वर खाली होणार आहे का दांडा. हा दांडा एलचा इथे वर आला आहे, तो होणार म्हणजे आरशातले आहे. वर दांडे दाखवले ते चुकीचेच असणार आहेत. बरोबर ना. तुम्ही पाचवीचे मुलं असल्यामुळे तुम्हाला जास्त डोकं चालवायचं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही विचार करायचा आहेच पाण्यातल्या कुठल्या आहेत, मग आपल्या आरशातली कुठली असणार आहे. सांगा बरं तुम्ही पर्याय. आता तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकी 3 ज्या आहेत त्या पाण्यातल्या प्रतिमा आहेत त्यातल्या. बरोबर ना. त्यातली पण एखादी असेल चुकी, पण आपल्याला त्या वरखाली ज्यांची बाजू झालेल्या बघायच्याच नाही आहेत. बरोबर ना. पाहूया पुढचा प्रश्न. पॉन्ड, POND पॉन्ड दिलं आहे तुम्हाला शब्द, आणि त्याची प्रतिमा कोणती असेल आरशातली. हां आता बघा, आता तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. इथे सर्व प्रतिमामध्ये पी म्हणजे वरच्याच बाजूला दिलेला आहे, पीचा जो गोल आहे की नाही. मगाशी तुम्हाला मी सोपे दिलेले प्रश्न, म्हणजे तुम्हाला पाण्यातील प्रतिमा कट करता येत होते. आता जो पी जो आहे तो ज्याचा जो गोल भाग आहे ना तो चारहीमध्ये वरतीच दिला आहे बघा, म्हणजे चारही प्रतिमापैकी एक त्याची आरशातली प्रतिमा असणार आहे. मग बघा शोधा ना, मग कोणती असेल. पी असा आरसा आहे, हा आरसा आहे. बरोबर, इथे लिहिलेलं आहे POND आणि D, ठीक आहे. मग आरशाजवळ तुम्हाला मी सांगितलं आरशाजवळ आहे तो जवळच राहणार, फक्त होणार उलट, है ना. मग डीची ही बाजू अशी होणार आणि कांडी अशी होणार, ठीक आहे. मग जवळ आहे तो जवळच राहणार, मग डी इथे राहणार. पी कसा राहणार, ओ पीच्या नंतर काय एन आहे, नंतर ओ आहे. बरोबर, आणि हा पी कसा आहे, पीची गोल बाजू इथे येणार आणि कांडी इथे येणार. बरोबर, ओ मध्ये बदल होणार नाही. आता इथे राहिलं काय, एन. एन कसा फिरेल, शोधा बरं तुम्ही. एनची डावी बाजू उजवी होणार, डाव्या बाजूला काय आहे, ही उभी काठी आहे ना, ती उभी काठी इकडे होणार, ठीक आहे, आणि लहान काठी इथे येणार. बरोबर, आणि मधली काठी अशी होणार. बघा आता तुम्ही पर्याय शोधा, तुम्हाला मी वेळ देत आहे.
वेळ संपलेली आहे. पर्याय आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. कळलं का तुम्हाला कसा तो पर्याय क्रमांक 2? प्रत्येक अक्षर बघायचं. इथे बघा, डी उलट झालेलं आहे, बरोबर ना? आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 3 पण वाटेल. पी उलट आहे, ओ बरोबर आहे, एन बरोबर आहे, पण डी सरळ दिलं आहे. डी सरळ कसा चालेल? डी पण उलट होणार की नाही? डीचा वक्र असा आणि असा होणार, नाही का? आणि त्यामुळे आपला बरोबर पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक, प्रत्येक अक्षर उलट झालं आहे की नाही हे तुम्ही बघायचं आहे. ते पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. पुढचं अक्षर तुम्हाला दिलं आहे, तुम्हाला शब्द दिला आहे पॅन, PAN. आता तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा कोणता पर्याय असेल यातला. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. शोधला का तुम्ही कोणता पर्याय येणार तो? शोधला असेल तर मी तुम्हाला उत्तर सांगते. आता उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळला का कसा? बघा बरं, अक्षरं चेक करूया आपण. एन आहे ना, एन उलट होणार. कसा होणार एन उलट? पहा बघ रे, ते झालं आहे की नाही. एन उलट आहे ना, उभी वरच्या बाजूची दांडी ती आली, मग तिरपी दांडी इकडची इकडे होणार. ए बघा तसाच राहिला, पी उलट झाला. बाकीच्यांमध्ये काही ना काही फरक आहे, चुका आहेत. आणि त्यामुळे उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3. आणि सगळ्या आकृत्या बघा, मगाशी तुम्हाला मी पाण्यातील प्रतिमा आपण कट करत होतो, पण इथे सगळ्या आकृत्या वरच्या दिशेनेच आहे, त्यामुळे विचार करून उत्तर लिहायचं आहे अशा वेळेला. आता आपण दुसरा प्रकार पाहूया त्यातला. दुसरा प्रकार म्हणजे अंक, म्हणजे संख्या. संख्यांच्या प्रतिमा शोधायच्या आहेत. ह्या बघा, संख्या दिलेली आहे, अंकापासून बनणाऱ्या संख्या. त्यामध्ये संख्या जरी असली तरी प्रत्येक अंक बघायचा आहे. कुठला उलट कसा झाला आहे तो? 659 आहे, त्याची प्रतिमा शोधायची आहे. बघा बरं, तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आपण इथे काढूया पाहिजे तर 659, बरोबर ना? हा आहे आरसा, ठीक आहे. मग कुठलं प्रतिमा येणार, कशी येणार? इथे जवळ आहे तो जवळच दिसणार, पण होणार उलटा 9, बरोबर ना? बघा, असा 9 होणार. 5 कसा होणार? अशी रेषा होणार, सरळ होणार, आणि गोल कसा असा होणार, बरोबर. आणि 6 कसा होणार? असा होणार. बघा बरोबर आहे की नाही? आहे ना बरोबर. आता प्रत्येकामध्ये इथे थोडंसं चुका आहे, 5 उलट केलं आहे. बघा, इथे पाण्यात आहे प्रतिबिंबासारखं, त्यामुळे हे नाही. इथे काय केलं त्यांनी? 6 तसाच ठेवलं आहे, 6 आणि 9 तसाच ठेवलं आहे, 5 उलट केलं आहे, हेही नाही. इथे काय झालं आहे? इथे 9 फिरवलं आहे, परंतु 6 उलट फिरवलं आहे, म्हणजे हेही चुकीचं आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग तुम्ही स्वतः काढून बघायचं, म्हणजे आपल्याला कळतं. एक एक अक्षर काढायचं प्रश्नाकृतीचं जे आहे त्यातलं पाहायचं, आणि त्यावरून आपल्याला बरोबर पर्याय सापडतो. आता याच प्रकारचं पुढील उदाहरण पाहूया. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृती व आरसा दाखवला आहे. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा दर्शविणारा पर्याय निवडा. 7वा प्रश्न, प्रकार 2 म्हणजे आपण संख्यांवर आधारित उदाहरणं पाहतोय. बघा, तुम्हाला आरशाच्या समोर एक संख्या दिलेली आहे 5682, 5682, आणि त्याच्या ह्या प्रतिमा दिलेल्या आहेत. तर यातली कोणती प्रतिमा उत्तर असेल बरं? ती तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे, परंतु तुम्ही स्वतः विचार करायचे कोणती प्रतिमा असेल ते. त्यामुळे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. केला का बरं बाळा तुम्ही विचार कोणतं उत्तर असेल? आता आपण पाहूया. बघा, आपली संख्या काय आहे? आपली संख्या आहे
5, 6, 8, 2 बरोबर. तुम्हाला मागच्या मी नियमामध्येच सांगितलं की तुम्ही आरसा डावीकडे ठेवा किंवा उजवीकडे. इथे जरी आरसा असेल तरीसुद्धा प्रतिमा तीच दिसणार आहे. आपल्याला इथे आरसा दिलेला आहे, मग आता कशी दिसेल प्रतिमा? पाच बघा, पाचची रेषा जी अशी आहे ती रेषा अशी सुरू होणार बरोबर, आणि गोल जो इकडे आहे उजवीकडे गोल आहे तो डावीकडे होणार. ठीक आहे, असं. सहा कसा होणार? पहा, मी अंक बघते आणि त्याप्रमाणे उलट लिहिते, असा सहा होणार. आठ जो आहे तो त्याची प्रतिमा बदलत नाही, तसाच राहतो. आणि दोन कसा होणार? दोनचा वक्र असा असेल आणि ही खालची दांडी. मग अशा प्रकारे 2, 8, 6, 5 ज्याप्रमाणे मी काढलं आहे त्याप्रमाणे कोणता पर्याय आहे? आपण प्रत्येक पर्यायात काय काय चूक आहे शोधूया. बघा, दोन नंबर पर्यायमध्ये काय केलं आहे बघा. दोन जो उलटा काढला आहे त्याने, आधी तुम्हाला मी सांगितलं आरशाजवळ जो आहे तो आरशाजवळ येणार म्हणजे 5 बरोबर. आणि त्यामुळे शेवटी म्हणजे प्रतिमा काढत काढत शेवटी 2 म्हणजे सुरुवातीला 2 आला पाहिजे. मग सुरुवातीला 2 असेल असंच आपलं उत्तर बघायचं. दुसऱ्या उत्तरामध्ये 6 बदलला नाही आहे म्हणजे ती चूक आहे. यामध्ये सुरुवातीला 2 आहे आणि शेवटी 5 आहे, उलटा काढला आहे पाण्यातील प्रतिमेप्रमाणे, ते मी हेही नाही. कळलं ना? अशा प्रकारे आपण उत्तरं कटकट करत जायची, कमी करत जायची, मग आपल्याला आपलं उत्तर मिळेल. तर आपला कोणता पर्याय पहा बरं, पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. बघा बरं, आपण काढल्याप्रमाणे आकृती आहे की नाही पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आठवा प्रश्न बघूया आपण. यातला 3 हे अक्षर अंक दिलेला आहे, 3 हा मराठी 3 दिला. बघा मराठी 3 काढतो ना वळण देऊन, तर ह्याचा कोणता पर्याय असेल? तुम्ही सांगायचं आहे, तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे स्पष्ट दिसतच आहे पर्याय क्रमांक 1च असणार आहे. कारण का? वळणं बघा, नीट बघा. 2 मध्ये काय आहे? उलट केलं आहे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमेप्रमाणे, त्यामुळे 3 नाही, ते नाही. चौथ्या पर्यायात काय केलं आहे त्यांनी? चौथ्या पर्यायामध्ये तसंच ठेवलं आहे, त्यामुळे तो पण येणार नाही. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये केलं आहे त्याने उलट, परंतु हे वळण जे आहे ना खालचं 3चं, हे वळण ह्या बाजूला आहे ते ह्या बाजूला जाणार बरोबर ना, ते त्याच बाजूला ठेवलं आहे, त्यामुळे तेही नाही. मग उरलं कोणतं? पर्याय क्रमांक 1 मध्ये जे पहा, वळण वगैरे अगदी बरोबर आहे, असा जो तुम्हाला 3 उलट केलं आहे आणि हे वळण ह्या बाजूला आलेलं आहे की जे इथे पण त्यांनी काय केलं आहे बाकी ठीक आहे, परंतु हे वळण जे आहे की नाही 3चं, ते वळण इकडेच दाखवलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा नाही, तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रकार आकृत्या. तुम्हाला मी सांगितलं होतं आकृत्या असतात, तर आकृत्यांचं दिलेलं आहे. आता आकृत्यांवरून तुम्हाला त्यांच्या प्रतिमा शोधायच्या आहेत. इथे पहा, एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये त्रिकोण चौकोन वर्तुळ एका उभ्या दांडीवर उभे आहेत, आणि त्यातून तुम्हाला त्यांचा योग्य तो पर्याय शोधायचा आहे. तुम्ही शोधा, तुमची वेळ आता सुरू होत आहे. वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. का तुमच्या लक्षात आलंच असेल. पहा, या ठिकाणी एकतर पहिलं जी आकृती आहे ती काय कट होणार, कारण उलट दाखवले पाण्याचे प्रतिमेप्रमाणे. नंतर हा वर्तुळ ठीक आहे, वर्तुळ असलेल्या वर असलेल्या 3 आकृत्या, मग आता आपण आकृत्या बघूया ना. त्रिकोण जो आहे डावीकडे तो उजवीकडे गेला पाहिजे, तो इथे उजवीकडेच आहे म्हणजे ही पण कट. मग ह्या 2 मधली कुठली? ह्या 2 मधली त्रिकोण डावीकडचा उजवीकडे गेला, इथेही उजवीकडे गेला आहे, परंतु आकृती लहान होत नाही. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आकृतीची जी आकार असतो तो बदलत नाही, कमी जास्त होत नाही प्रतिमेमध्ये. कळलं ना? त्यामुळे जेवढा त्रिकोण आहे तेवढाच दिसणार आहे, इथे त्याने त्रिकोण लहान केलं आहे. चौकोन बघा, जेवढा आहे तेवढाच तो उजवीकडे आहे, तो डावीकडे दिसला पाहिजे, चौकोन तेवढाच ठेवला आहे त्याने. ठीक आहे, आणि खालचा त्रिकोण पण हा छोटा आहे आणि ते मोठा दाखवला आहे ह्यामध्ये, त्यामुळे हा पर्याय नाही,
तर हा पर्याय आपलं उत्तर आहे आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न त्यातला पाहूया आपण। अशी मी आकृती दिलेली आहे, नीट निरीक्षण करा, तुम्हाला मी जरा जास्त वेळ देते, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे तरी तुम्ही थोडा वेळ विचार करा, कोणती आकृती असेल याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे। पहा, डावीकडचा भाग कुठे उजवीकडे गेला आहे, उजवीकडचा भाग डावीकडे गेला आहे, वक्र कुठे कोणता आहे, नीट पहा आणि पर्याय सांगा। केलात का विचार? पाहूया उत्तर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। लक्षात आलं ना, चौकोनाच्या आतमध्ये जो चौकोन जो आहे डावीकडे आहे तो उजवीकडे गेला आहे, आणि वरचा जो जो काय म्हणतो आपण गोलाकार भाग आहे तोसुद्धा डावीकडचा उजवीकडे वरती गेले। बाकीच्यांमध्ये बघा आहेत वरती पण ते चुकीचे आहेत, कळलं ना? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न। बघा इथे काय दिलं आहे, बघा बाण दिलं आहे, एक चिन्ह दिलं आहे, चौकोन, सर्व चिन्हच आहेत, एकावर त्रिकोण, दोनावर त्रिकोण आहे, एकावर वर्तुळ आणि एकावर चौकोन आहे। तर नीट निरीक्षण करायचं, अगदी सोपं आहे प्रश्न। एक डावीकडे एक उजवीकडे अशा प्रकारे गेल्यावर बरोबर आकृती कोणती असेल तुम्ही शोधायची आहे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा बरोबर प्रत्येक ॲरो उलट बाजूला गेला, नंतर गोल असलेलं चिन्ह ह्या बाजूला आलं, चौकोन असलेलं चिन्ह ह्या बाजूला आलं, ठीक आहे, आणि त्रिकोण असलेलं चिन्हसुद्धा ह्या बाजूला आलेलं आहे। बाकीच्यांमध्ये थोडाफार फरक असणार आहे, कळलं ना? तर तुम्ही फरक शोधून काढायचा आहे उत्तर शोधताना, तुम्ही शोधलाच असेल नक्की ना। तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1। पाहूया पुढचा प्रश्न। पहा मी चिन्ह कसं दिलं आहे, अधिक चिन्हामध्ये एस आहे, मध्ये तिरपी रेषा आहे, टिंब आहे आणि दोन त्रिकोण काळ्या रंगाने भरलेले आहेत, आणि हे तुमचे पर्याय आहेत, त्यातून तुम्हाला योग्य पर्याय शोधायचा आहे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघूया आपण, चेक करूया, बघा, कारण चेक का करतो आहे, कधीकधी तुम्हाला आत्ताच मग अशा उदाहरणात झाल्याप्रमाणे एखादी गोल भरताना चूक होऊ शकते आमच्याकडून। तर हा टिंब इथे आहे बरोबर, एस बघा हा इथे एस आहे तो उलट झालेला आहे, ही तिरपी रेष अशी आहे ती अशी होणार, बरोबर ना? आणि इकडचा हा चौकोन अर्धा भरला आहे तो इथे गेला, बरोबर, खालचा त्रिकोण हा असा आहे तो उजवीकडे आहे तो डावीकडे गेला, त्यामुळे ही आकृती बरोबर आहे। बाकीच्यामध्ये काही ना काही चूक असणार आहे, ती तुम्ही शोधून काढायची आहे, बरोबर। आता इथे बघा हा एस आरशाजवळ आहे, मग तो आरशाजवळच दिसला पाहिजे, बरोबर ना? म्हणजे कुठे इथे उजवीकडे आहे तो डावीकडे दिसणार, इथे त्याने उजवीकडेच दाखवलं आहे, हे चुकीचं आहे। या ठिकाणी एस जो आहे तो ह्या बाजूला आहे तो त्याने काय केलं आहे तर बरोबर दाखवलं आहे, पण इकडे ते चुकत दाखवलं आहे, बघा खालची जी रेषा दाखवले ते, आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं, म्हणजे बारीक बारीक त्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला चित्र प्रत्येक चित्र बघून तुम्हाला शोधायचं आहे आणि आपलं बरोबर चित्र कोणतं आहे ते शोधायचं आहे। 13वा प्रश्न बघूया। बघा आता माणूस दाखवला आहे, त्याची प्रतिमा कोणती असेल 4 पैकी, तुम्ही शोधायची आहे। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। समजलं असेल तुम्हाला, 1 आणि 3 मध्ये बघा पाण्यातील प्रतिमा दाखवल्या आहेत, बरोबर, आणि 4 मध्ये बघा त्याचा हात कसा आहे, बघा इथे आपल्या याच्यामध्ये दोन्ही हात असे उभे आहेत ना, उभे आहेत, एक वर आणि एक खाली,
मग आपल्या वर खालीमध्ये जागा बदलणार नाही आहे ना, तसंच होणार आहे. फक्त जे हाताची जी बोटं आहेत ती जी उजवीकडे आहे ती डावीकडे जाणार, त्यामुळे हे चित्र असणार. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, पूर्ण हाताचा आडवा केला आहे, त्यामुळे हा पर्याय नाही. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नीट बघा, पर्याय क्रमांक 2 कसं झालं आहे बघा, त्याचे पाय बरोबर तसेच आहेत, फक्त त्याच्यावरची जी मानेची दिशा आणि हातांची दिशा ती या ठिकाणी बरोबर चेक करा, बरोबर ना. बाकी कारण त्याचे पाय तसे त्रिकोणासारखे जे आहेत ते तसेच राहिले, हा पण भाग तसाच राहिला पाठीचा, मानेचा भाग जो आहे तो इथे उजवीकडे आहे तो डावीकडे गेला, आणि हा भाग पण उभा आहे. जे उभे आहेत ते काय बदलणार नाही, पण हे जे बघा त्याचे दोन हात जे आहेत ते उजवीकडचे डावीकडे आलेले आहेत, त्यामुळे उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2. हां, आता पुन्हा तुम्हाला मी चेहरा दिला आहे, नीट निरीक्षण करायचं आहे ह्यातला त्याचा आरशातील प्रतिमा असलेला चेहरा कोणता असणार आहे. तुम्हाला मी आता वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा बरं, आपण चेक करूया. बघा त्याचा हा डोळा असा, तो इथे काय होणार आहे बघा, हा असा आहे बरोबर, आणि हा असा आहे. ते वरखाली होणार नाहीत पण त्यांची बाजू बदलणार, हा डावीकडे आहे तो उजवीकडे जाणार. बघा इथे आला, आला ना खाली, आणि हा जो वरच्या दिशेला आहे तो इथे जाणार. त्याचं हे नाक सरळ राहणार, परंतु नाकाचा जो शेंडा जो आहे तो उजवीकडे आहे तो डावीकडे येणार, बरोबर. आता असंच तुम्ही म्हणाल सगळीकडे तसंच आहे, वरखाली वरखाली, पण काय बघायचं आहे, नाकाचा शेंडा उजवीकडे तो डावीकडे आलेलं चित्र कोणती कोणती आहेत, इथे उजवीकडेच ठेवलं आहे म्हणजे हे नाही. मग तिघांमध्ये शेंडा डावीकडे केलेला आहे, मग काय बरोबर 1 का? पहिला डोळा असा जो आहे तो वर इकडे उजवीकडे गेला. मग बघूया आपण उजवीकडे गेला, सगळ्यांचे डोळे सारखेच आहेत, ठीक आहे. मग आता काय चेक करायचं झालं, तोंड बघा, तोंडाचा उजवीकडचा भाग काळा आहे म्हणजे रंगवलेला आहे. मग उजवीकडचा रंगवलेला भाग इथे आहे, रंगवलेला भाग उजवीकडे, रंगवलेला भाग इथे नाही आहे, इथे तसाच ठेवला आहे. डावीकडे आला पाहिजे ना, इथे तसाच ठेवला म्हणजे हे बाद, बरोबर. आणि तुम्ही म्हणाल मग इकडे का नाही, इथे पण तो उजवीकडचा रंगवलेला भाग डावीकडे आलेला आहे, मग काय चुकलं आहे, तर डोळ्यांची ठेवण चुकलं आहे बघा, कळलं ना. आणि त्यामुळे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे, कारण त्याचं जे नाक आहे की नाही ते या ठिकाणी नाक बरोबर आहे, परंतु या चेहऱ्यामध्ये हा जो त्याचा तोंडाचा जो भाग आहे तो इथे रंगवलेला आहे, तो कुठे आला पाहिजे, डावीकडे आला पाहिजे, आणि त्याप्रमाणे इथे या आकृतीमध्ये आहे, ठीक आहे. आणि अगदी पुढचा प्रश्न ह्यामध्येच हे दिलेलं आहे तुम्हाला मी, पर्याय 4 यातला कुठं कोणता पर्याय असेल तुमच्या दिलेल्या आकृतीतील आरशातील प्रतिमेसाठी. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न सोपा आहे, चेक करूया आपण. बघा ही रेषा, ही जी उभी जी दांडी आहे ती उजवीकडे डावीकडे आहे, ती उजवीकडे गेलेली पाहिजे, बरोबर ना. मग उजवीकडे गेलेले पर्याय किती आहेत बघूया, 1, 2 आहेत आणि 3 आहे, ठीक आहे, हे नाही आहे. त्यानंतर ही जी आहे 1, 2, 3, 4, 5, 6 भाग असलेली, भाग केलेली ही जी दांडी आहे ती उजवीकडे आहे, ती डावीकडे गेली पाहिजे, त्यामुळे डावीकडे गेलेल्या आकृत्या ही आणि ही आहे, ठीक आहे. ही पुन्हा कट झाली का, कारण ते भाग केलेली आहे, बघा मी तुम्हाला म्हटलं भाग केलेली आहे, ही भाग केली नाही त्यामुळे ही कट झाली, ठीक आहे. आता त्रिकोण जो आहे तो हा त्रिकोण असा आहे ना, तो त्रिकोण कसा होणार, त्याची सरळ रेषा इकडे, ही रेषा इकडे आणि ही रेषा इकडे, बरोबर, असा त्रिकोण आला पाहिजे, ठीक आहे. मग असा कुठे आहे बघा बरं, ह्या दोघांपैकी 3 आहे की 4 आहे, बघा 3 आहे ना, म्हणजे प्रत्येक बाजू प्रत्येक आकृतीची अदलाबदल झालेली असली पाहिजे, त्यामुळे इथे 3 तसं झालेलं आहे पहा. त्यामुळे आपला उत्तर आता पर्याय काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3, कळलं तुम्हाला, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये आरशातील प्रतिमा कशी ओळखायची याचे तिन्ही प्रकार
पाहिलेले आहेत, पुस्तकातून अजूनही तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न मिळतील ते तुम्ही सोडवायचे आहेत। तर आजच्या भागात आपण आज इथेच थांबणार आहोत। थँक्यू। आज आपण या भागात इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। मुलांनो, घरी रहा व सुरक्षित रहा। धन्यवाद।